हेलो कौन हाँ कौन बोलो, फोन हाँ किया था अभी आपने? बोलो। हाँ अरे वो बाला साहब प्रकाश अंबेडकर को क्यों गाली दे रहा भाई तू फेसबुक पे? कौन बोलता तुम्हें? कौन मैं विकास वाघ मारे बोलती बोलता है? वालुच। वारुण जगदीश हाँ भाई गायकवाड़ बोलते हैं। कौन कौन भाई काश वे देता बाला साहब अन्ना, बड़ा साहब? बाला साहेब अंबेडकर, प्रकाश अंबेडकर। आंबेडकर नाव काढले नंतर काय राहतील? काय राहतील ते? काय स्वीकारली बाबा मी? काय म्हणे तुझं बाळा, तुझं प्रकाश आंबेडकरला दाखवतो, याला दाखवतो, त्याला दाखवतो, आंबेडकर नाव काढल्यानंतर म्हणजे काय बोलणार झालं तुमचं? मला एवढं सांग, हा, कुठून बोलतोस तेवढं सांग। मी औरंगाबादहून बोलतोय, वाळूज। 1 मिनिट, कधी कधी हिस्ट्री दिली? आता ही शिवी आता फेसबुकवर व्हायरल होतंय ना तुमचं सगळं नंबर, तुमचं अरे कधी दिली बोललेलं। ते सांग ना, आ कधी दिली? कधी दिली आता हे एवढं काय माहिती, कधी दिली काय दिली म्हणून? हा मसाल दिली तर तुझं काय म्हणणं बोल। मग काय दिली? अरे दिली तर तुझं म्हणणं काय ते सांग। माझं म्हणणं इतकंच आहे की आमचं दैवत आहे ते बाबा, आम्ही दैवत मानतो, तुम्ही काय शिवी तुझे दिली त्यांना? मी दैवत मानत नाही, आमचं बौद्ध धम्मात बाबासाहेबांनी सांगितलं दैवत मानायचं नाही। हा तू दैवत मानत, तू कसं जेवी मला असेल? कसं असशील म्हणजे? आता बाबासाहेबांना कोण मानतं तुम्ही? त्यांचे नातू होते, तुम्ही कोण मानता बाबासाहेबांना? मी बाबासाहेबांना माझा बाप मानतो, प्रकाश आंबेडकर माझा बाप नाही ना। अरे अरे अरे, मनुष्य बाबासाहेबांना माझा जगात बाप अहो, मानतो। ते बाबासाहेबांचं रक्त आहे ते। कोणी सांगितलं? मला डीएनए दाखव, डीएनए टेस्ट दाखव। एक डीएनए टेस्ट कामवालीचा दाखवायचं पोरगा आहे तो, कामवालीचा पोरगा आहे प्रकाश कोण, आंबेडकर, कामवालीचा। कोणाचा पोरगा आहे, कोणत्या कामवालीचा? हा मग तेच, तुम्हाला माहित नसेल तर माझ्याशी समोर येऊन चर्चा करा। बाबासाहेबांच्या घरी मोलकरीण होती ना, तिचा पोरगा आहे तो। बाबासाहेबाच्या घरी मोलकरणी होती, त्यांचा पोरगा आहे का? हा आणि भैया साहेब बाबासाहेबांचा मुलगा होता, भैया साहेब आपल्या सारखा होता, त्याने तिचा काम आजवला आणि यो झाला। हे बोलणं ना खूप चुकीचं आहे तुमचं बर का? आज माझं बोलणं खरं आहे, मी पुरावा देतो, पुरावा डीएनए टेस्ट करते। पुरावा देताय हा तुम्ही? कोणते आरपीआयचे कार्यकर्ते वाटत आठवले साहेब तुम्ही, है ना? मी आठवलेचा पण नाही, आठवलेचा ऐकते गाणं ना, प्रकाश आंबेडकरचे ऐकता बोचला बोल। अरे मी अरे कार्यकर्ता बाबासाहेबांचा आहे, काय बोलायचं? काय बोलायचं आता, समक्षच बोलू वाटतं तुला मग, है की नाही? समक्ष तू कधी येतो सांगा, मी येऊ तिकडं। ये भाऊ ये, तू ये मग, ये मग वाळूस तुझी गावात। तुझी हिस्ट्री माझी जर आई, तुम्ही कोण आहे काय आहे अरे भाई तू ते कोणी असेल, तू है ना शब्द मोठे वापरतोय, तू कोणी असेल यार त्यांच्या लक्षात घे, सगळ्यांच्या नेत्यांच्या आईची गाठ, ज्या नेत्यांनी तू सगळ्यांच्या दुसरा बाकीच्यांना नेतृत्व, शिव्या दे, तू त्यांना शिव्या नको देऊ बाळासाहेबांना। काय ऐकून घे पुन्हा एकदा, बोल अजून मी बोल काय ना, म्हणतोय बोल बोल ना, बोल ना तू, बोल ना। की या माधार चौधरी दुसरा नेतृत्व तयार ठेवला नाही, त्यामुळे समाजाची अडचण झाली। काय अडचण झाली रे? अडचण झाली सांग मला। अरे राजा कोण आहे दुसऱ्या फळीचा? प्रकाश आंबेडकरचा नेता दाखव, एक हा नेता दाखव, प्रकाश आंबेडकरांच्या फळीचा एक नेता मला असं दाखव की प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं माझ्यानंतर माझा हा राजकीय वारस जर तू, असं एक दाखव, असं रामदास आठवलेचं दाखव, जोगेंद्र कवाडेचं दाखव, हा गवळींचं दाखव। अरे बाबा पण तुझी माझी लायकी नाही ना रे त्यांच्यापर्यंत बोलायची, आहे का सांग त्यांची मग? नाही का आई जवळची माझी लायकी आहे अरे तुझे मी काय, तू तू बाबासाहेबाचा। चिल्लर माझ्यासारखा माणूस तू, तू तू काय चिल्लर आहेस रे, बोलतोयस? अरे तू तू कोण, चिल्लर तू काय आहेस। बोलण्याचं बालेस का माझ्या भावा? तू पण कोण अरे नाहीस ना रे, तू मी कोण आहेस असे सांग लवडे मला? मारते सगळ्या नेत्यांना, अरे तू तू भी आहे। तू कोण अशी बोलतोय? तू ना गिदडच्या औलाद आहेस, तुझ्याकडे अरे काय प्रूफ रे भोसडीच्या तू कुठे भोसडीच्या? राहतोस रे बहिणचोद? तू कुठे औरंगाबाद राहतो? औरंगाबादला राहतो मी, तू कुठे राहतो? मी पनवेलला राहतो, पनवेलला जगदीश गायकवाड। अरे तू काय गांडू सारखं बोलतोस रे? मी गांडू सारखं बोलतो ना, मग तू कुठे भेटतो ते मला तेवढं सांग। चल ये वाळूजला, ये वाळूज गावात आहे, चल तुझ्या गावात कसे अर्धा तुझ्या अर्धा मी येतो। मी कुठे येऊ सांग। तुला औरंगाबाद पासून मुंबई किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे? 300 किलोमीटर असेल ना तू? अरे मी 500 ना, औरंगाबाद 500 असेल का? 300 आहे। हा, किती किलोमीटर आहे? 350 असेल। चल येतो का नगर मध्ये, येतो का पुण्याला येतोस? नगरला येतो, नगरला हा नगर चालेल। चालेल ना? तुझ्यासारखे लोक आहे ना समाजात नको येत रे, कलंक आहेस तू समाजावर। काय तू डायरेक्ट प्रकाश आंबेडकरांना शिवाय देतो, मोलकरींचा म्हणतो, त्यांच्या घरी चौकीदार होतं का तू? लक्ष द्यायला कुठलं येईल कोण? मी चौकीदार नाही, मी जवाला होतो।
हा चौकीदार नाही, तू पिलास वाटतं? मी दारू पित नाही, माझ्या आयुष्यात दारू पिली नाही. तू काय बोलतोस रे भाई? मग तू तू दारू पित असेल भाई, मी पित नाही, माझ्या दारू अरे नाही. माझे 4-5 क्वार्टरी झालेले आहेत, चार हा पाच मग झालं ना, मग पाणाती पात वेरमळी सिक्का पदम समाधी आम्ही आम्ही आहोत. तुम्ही आहोत. अरे तर मग तुझी लँग्वेजेस नसते ना, तू कोणा विषय बोलतोय अरे तो काय? कोण येते? अरे बाबासाहेब आंबेडकरांनी हा, घराणेशाही संपवली. बाबासाहेबांनी त्यांच्या आंबेडकर घराण्याला एक एक पै पैका द्यायचा नाही असं डिक्लेरेशन केलं. माझ्या जमिनीचे, माझ्या हक्काचे, माझे वारसदार कोण नाही, माझा वारसदार माझा समाज आहे. अरे तर मग हे समाजासाठीच आहे ना. भीमा कोरेगावचं प्रकरण कोणी हे केलंय? कुणी कारण केलंय कोण भीमा कोरेगाव तुला माहिती आहे बाहेरवरून का? फटके पडले असतील ना त्यावेळेस. तू पण नाही नाही शिटोकटे आहे ना फार. मग कोण आलं रे अरे तुझ्या माझ्या मदतीला जाऊन? अरे भीमा कोरेगावला जगदीश गायकवाड होता, लोकांना विचार जरा, तुला माहित नसेल तर माहिती घे. अरे तू आता खूप, आता कसं तू तुझं वर्चस्व गाजवतो. तू पिद्दू दिसतोय बीजेपीचा, तू पिद्दू दिसतो म्हटलं अरे बीजेपीचा. तू बीजेपीचा पिट्टू तो भडवा आहे, तो प्रकाश आंबेडकर का मी आहे. तुझ्या गांडीवर रस्ते आणि पडल्यावर कळत दोघे नाही. तुला लांगडे करून ना, तुझ्या तुझ्या गांडीवर ना टोले दिले पाहिजे. त्या आईला ठेवून टाकेल अरे भाई, तुझ्या तुला आईला माहित नाही झवलं, तुझ्या बहिणचो तुझ्या चलगा आईची मादरच्या तुझ्या छिनालची तुझ्या अवलाक चाल्या बायकोला पण झवतील बहिणचो तिथल्या चाल्या. तिथल्या अरे एवढा तुझ्या आवाज आईला होती. ना, तुझ्या आईला येऊन तुझ्या झवतील सारं आईच्या गाव. काय बहिणचो आखा भारत देश तुझ्या आईला तुझ्या झवतो काय? मी बहिणचो एवढा माझा चाल्या तुझ्या आईच्या गाडीत सुटतो तुझ्या ना. तुझा बहिणचो. तुझा नंबर, तुझा ऍड्रेस आहे तुझ्या आईला झवली, तुझ्या तू आईला काय झवलं घाबरलेस तुझं? ये एवढ्या तुला मी सांगतो, तुझ्या ऍड्रेस आईच्या सांगतो ना तुला. तू ये ना गाडीत तुझ्या वाळूजला, बहिणचो तू वाळूजला ये ना. तू काय तुझ्या शोध तो रे? मित्राला तुझ्या आईला तुला झवली एवढा तू मित्राला तू तू बहिणचो तू ये ना मातारचोद, ये ना इथं, ये ना तू. तुझ्या आईच्या गाडीत तू तू अर्ध्या रस्त्यात अर्ध्या रस्त्यात येऊ तुझी लायकी काय किती तुझी? एका अरे पायरी धावून बहिणचो तुझी चालवली एवढी अवकात? तू एवढ्या मोठ्या माणसाविषयी जर असं बोलतोय, तुझी एवढा अवकात नाही का मोठा बोलल्या तुला यायची इथं वाळूजला यायची? तुझी रे अवकात भाई, नाही? एकच माणूस अरे मोठा आहे त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर आहे. अरे बहिणचो त्यांचं नातू आहे ना तुझ्या तो. आई तुझ्या आईची गांड ना तुझ्या आईच्या गाडीत आवाज होता ना, तू तुझ्या हो का? गाडीला तू जास्त मोठा झालो असत. तू मस्ती जिरण जिरण थांब, थोडं थोडं थांब. माझ्या लवड्याला तुझी मस्ती तुझा मी तुला काय सांगतोय बुल्ले ऐक माझं. ऐक तुला हे तुला शब्द मी तुझी वापरणार नाही. लायकी काय 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 तुला काय उद्या हे दाखवतो. बुल्ले? अरे माझी माझी लायकी मला दाखवतो? तुझ्या गावात तुझ्या तुझी लायकी 100-150 किलोमीटर पुढे यायची भेंचो. अरे भेंचो तू ये ना इथं लवड्या. मला का बोलवतो रे बुल्ले? तू तू ये ना इथं. तू खूप मोठा बुल्ल्या जब आली, तुझ्या गायंडीत दम आहे ना. तू ये ना शमने इथं. तुझी याच्यावरून तुझी अवकात कळते ना भाई. तुझ्या तुझ्या औरंगाबादला येतो, औरंगाबादला येतो. चल हो, ये चल ये ये कधी येऊ सांग. स्वागत आहे तुझं. ये आई आले आता. ये चल ये आता. अरे तुझ्या ये अरे गाडीत भाईचो, तू जर मुंबईवर एका बापाचा असशील ना औरंगाबाद मादरचो गाडीत येशील भाईचो. तुझ्या अरे तुझ्या तुझ्या आईला झवले 17 घोडे तुझ्या शिनालच्या साल्या. तुझ्या आईच्या पुच्छित काय तुझ्या?